नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद. काल जो महाराष्ट्र शासनाने वर्ग 10वीच्या परीक्षेबद्दल जो निर्णय घेतला, त्या निर्णयानुसार ही 10व्या वर्गाची परीक्षा होणार नाही आहे आणि विद्यार्थ्यांची 10वीचीच परीक्षा होणार नसल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या निकालाचीसुद्धा आता त्यांना वाट पाहण्याची गरज उरलेली नाही आहे. तर इथे पालकांना मला हीच विनंती आहे की विद्यार्थ्याला 10व्या वर्गानंतर जो कोणता अभ्यासक्रम निवडायचा होता तो त्याला निवडण्याची त्यांनी लवकरात लवकर परवानगी द्यावी. त्याची रुची कशात आहे, त्याची आवड कोणत्या क्षेत्रात जाण्याची आहे, हे डिसिजन लवकरात लवकर घेण्यात यावं, जेणेकरून विद्यार्थ्याचा इथून पुढचा वेळ तरी वाचेल. कारण ऑलरेडी 1 ते 1.5 वर्षापासून विद्यार्थी या कोरोनाच्या प्रभावामुळे ऑलरेडी अभ्यासापासून डिस्टर्ब झालेले आहेत. पण 10वा वर्ग म्हणजे त्यांचं करिअर इथे संपत नाही आहे, उलट 10वा वर्ग ही त्यांच्या करिअरची एक पायरी होती. यानंतरचं येणारं करिअर हे त्यांच्यासाठी खरोखर महत्त्वाचं आहे. तर त्या विद्यार्थ्याला मे बी सायन्स किंवा आर्ट किंवा कॉमर्स जे काही निवडायचं असेल ते त्याला लवकरात लवकर निवडायला सांगून जिथे कुठे आपल्याला प्रवेश प्रक्रिया करायची आहे ती सर्व पालकांनी लवकरात लवकर करावी, जेणेकरून विद्यार्थ्याचा येणारा काळ येणारा वेळ हा वाया जाणार नाही आणि नक्कीच त्याला त्याचा फायदा होईल. पुसदमध्ये सुद्धा चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नावाने गेल्या 4 वर्षापासून आपण 11वी 12वी नीट आणि JEE क्लासेस या ठिकाणी चालवतो आहोत. त्याच्यामध्ये गेल्या 4 वर्षापासून उत्कृष्ट निकालसुद्धा आपण देतो आहोत. आपल्याकडे कोटा राजस्थान किंवा कानपूर दिल्ली इथल्या हाय लेव्हलच्या फॅकल्टीज पुसदमध्ये अवेलेबल आहेत. तर इथलासुद्धा ऑप्शन पालकांनी विचारात घेऊ शकता. कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, जाण्यायेण्याच्या अडचणी आहेत, तर पुसदसुद्धा एक बेस्ट ऑप्शन आपल्या पाल्यासाठी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं. त्या विद्यार्थ्याला लागणाऱ्या इतर सर्व सुविधा, लायब्ररी फॅसिलिटी, स्टडी हॉल फॅसिलिटी, यासुद्धा सर्व आपण गेल्या 4 वर्षापासून सातत्याने इथे चांगल्या प्रकारच्या प्रोव्हाइड करत आहोत. आणि यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेलं हे आर्थिक संकट याच्यातूनही पालकांना कसं आपल्याला सावरता येईल, कारण आर्थिक संकट हे समाजाच्या जवळपास प्रत्येकच घटकावर पडलेलं आहे. त्यामुळे आम्ही काही फायनान्स कंपनीज किंवा काही बँकांसोबतसुद्धा टायअप केलेलं आहे की जेणेकरून पालकांवर एकदमच फीचा भार पडणार नाही आणि या काही फायनान्स कंपनी किंवा बँकेच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याला 0% व्याजदरावर सुलभ EMI आपल्याला फीस भरण्याची सोयसुद्धा आम्ही यावर्षीपासून या इन्स्टिट्यूटमध्ये केलेली आहे. तरी पालकांना विनंती आहे की स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकांवर फोन करून किंवा शक्य असल्यास प्रत्यक्ष भेटून आपण या प्रवेश प्रक्रियेची माहिती घ्यावी आणि आपल्या पाल्याचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. येणाऱ्या 3 मेपासून आपण या ठिकाणी 11वी 12वीचे 11व्या वर्गाचे क्लासेस सुरू करणार आहोत. तर जेणेकरून विद्यार्थ्याचा इथून पुढचा जो काळ आहे, इथून पुढचं जे सेशन आहे, त्याच्यामध्ये त्यांना जास्त त्रास होऊ नये आणि त्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये. तरी पालकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा निर्णय घेऊन लवकर त्यांनी ती पुढची कार्यवाही करावी. धन्यवाद.